नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आत्ताच मुसळधार पाऊस कमी झालेला आहे आणि आपण आपल्या रोपवाटिकेची आता जबरदस्तपणे काळजी घेतली पाहिजे. कारण की काय झालं आहे की रोपवाटिका बऱ्याचशा बसलेल्या आहेत आणि मला असा अंदाज आहे की भविष्यामध्ये कांद्याला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. बऱ्याच जणांचे पावसाळी कांदा रोपं असतील, उन्हाळी कांदा रोपं असतील, ते या मुसळधार पावसातून वाचलेले असतील आणि याच्यापुढे आता जो सूर्यप्रकाश पडतोय त्याच्यामुळे बुरशी ऍक्टिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता मागचं सगळं आपल्या डोक्यातून काढून टाका की जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा आपण कोणकोणत्या फवारण्या घेतल्या आणि कोणकोणत्या कारणासाठी घेतल्या हे विसरून जा. आता आपल्याला नवीन काम आपल्या कांदा रोप वाटिका असेल, आपला कांदा असेल, त्याच्यात करावं लागणार आहे. इतकं खात्रीशीर मी कसं सांगू शकतोय की मित्रांनो, पाऊस उघडल्यानंतर गेल्या 2 दिवसामध्ये बऱ्याच जणांच्या कांदा रोपवाटिका ज्या आहेत त्यांच्या पाती कोलमडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला पक्की खात्री आहे की याच्यामध्ये अजून बुरशी ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्या मुळावर आपल्याला कसा वार करायचा आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि सेम मी पण त्या पद्धतीनं केलेलं आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. जे शेतकरी ही अशी ट्रीटमेंट करतील त्यांची रोपवाटिका 100% वाचेल आणि भविष्यातल्या संधीचा त्यांना फायदा घेता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी कोणती ट्रीटमेंट केलेली आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन भेट देणारे असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. तर चला आपण जाणून घेऊया की मी काय केलेलं आहे. सगळ्यात पहिले 3 दिवसापूर्वी मी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलियस या जैविक बुरशी या आणल्या आणि त्याचबरोबर आणला मायकोरायझा. मायकोरायझा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आत्ताच्या पाऊस उघडून गेल्यानंतरच्या काळामध्ये जमिनीमध्ये जी घडामोड घडते त्याच्यामुळे मुळ्या मुळकूज होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्याच्यामुळे मी 3 दिवसापूर्वीच सावध झालेलो होतो. ट्रायकोडर्मा, सुडोमोनस बॅसिलियस आणि मायकोरायझा असे वेगवेगळे प्रॉडक्ट आणलेले होते आणि या 3 बुरशी ज्या आहेत त्या एकत्र एका प्रॉडक्टमध्ये होत्या. त्याची मी स्लरी बनवलेली आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर त्या बुरशी आणल्या आणि 1/2 किलो मायकोरायझा आणला आणि त्याची स्लरी बनवलेली आहे. आणि जी जमीन कडक आली आता पाऊस उघडून गेल्यानंतर तेव्हा मी पाणी व्यवस्थापन करतोय आणि ह्या पाणी व्यवस्थापनामध्ये मी पाट पाण्यातून पंपाच्या साह्याने देतोय. त्याच्यामुळे काय होणार आहे की ह्या ज्या मित्र बुरशी आहेत जमिनीमध्ये आता पाऊस उघडून गेल्यानंतर ज्या बुरशी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत त्यांना खातील आणि मायकोरायझा जो आहे तो मुळांपासून दूर पडलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते उपलब्ध करून द्यायला मदत करणार आहे. म्हणजे एकीकडे बुरशी खाल्ल्या जाणार आहेत तर दुसरीकडे त्याचं पोषण देखील होणार आहे. या दृष्टीने मी ती स्लरी बनवून आणि आज मी पाणी व्यवस्थापन करत आहेत त्याच्यातून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली रोपवाटिका 100% वाचेल. पण मित्रांनो, इथंच थांबायचं नाहीये. 4 दिवसानं तुम्ही रासायनिक फवारणी घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या रोपवाटिकेवर पीळ दिसायला लागला असेल त्यांनी व्हेस्पा वापरायचं आहे आणि 20 लिटर पाण्यासाठी साधारण 10 ml वापरायचं आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे मुळकूज वगैरे दिसत असेल त्यांनी रोको वापरायचं आहे आणि ते साधारण 25 ग्रॅम वापरायचं आहे. आणि जर तुम्ही याच्यापूर्वी मायक्रो न्यूट्रिएंट असतील, सीवीड असेल, ह्युमिक ऍसिड असेल, जर 7 ते 8 दिवसापूर्वी दिलेलं असेल तर देण्याची गरज नाही. मात्र जर दिलेली नसेल तर मात्र तुम्हाला द्यावंच लागेल आणि त्याच्याबरोबर स्टिकर घ्या. फवारणी करताना जमिनीतून स्लरी देताना तुम्हाला स्टिकर द्यायची गरज नाही. शेतकरी मित्र, तुम्ही जर अशा पद्धतीने आपली कांदा रोपवाटिकेची कांदा लागवड जी 25 ते 30 दिवसा दरम्यानची झाली असेल अशा कांदा लागवडीसाठी ही ट्रीटमेंट तुम्ही जरूर करा. तुमचा कांदा रोपवाटिका वाचेल, शिवाय कांदा लागवड सुद्धा वाचेल. तर तुम्हाला भविष्यातल्या संधीचं सोनं करता येणार आहे. शेतकरी मित्र, आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इतरही कांदा उत्पादक जे शेतकरी तुमचे मित्र आणि नातेवाईक असतील त्यांना शेअर करा. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एखाद्या महत्वपूर्ण, माहितीपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये. तोपर्यंत नमस्कार.